फ्रेंडशिपच्या नावाखाली भलते असेल त्या लोकांशी मैत्री करण्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही हे का सांगतोय त्यासाठी पहा ही नागपुरातली बातमी. हाय प्रोफाईल महिलांची मैत्री करा आणि हजारो रुपये कमवा अशा जाहिराती निशा फ्रेंडशिप क्लबच्या नावानं वृत्तपत्रात यायच्या. या जाहिरातींना बळी पडत नागपुरातल्या अनेकांनी लाखो रुपये गमावले. अखेर या टोळीचा म्होरक्या रितेश बैरवाला नागपूर पोलिसांनी ठाण्यातून तर टोळीतल्या चार महिलांना नवी मुंबई आणि ठाण्यातून अटक केली आहे. निशा मैत्री क्लबमध्ये काही पैसे रजिस्ट्रेशनच्या नावावर नंतर वेगवेगळ्या आमिष दाखवून जे आहे जवळपास त्याच्याकडून 1,26,000 रुपये जे आहे एक हे जे निशा मैत्री क्लब चालवणारे लोक आहेत त्यांनी घेतले. तर मग त्याच्यावरती जे आम्ही सखोल जेव्हा चौकशी केली तर असं आढळून आलं की हा फार मोठा एक रॅकेट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात याची जे आहे पाळेमुळे पसरलेली आहे. उच्च शिक्षित महिला महाविद्यालयीन तरुणींसोबत मैत्री करा आणि 20,000 कमवा अशा आशयाचा मजकूर या जाहिरातीत असायचा. फ्रेंडशिप क्लबचा सदस्य होण्यासाठी पैसे उकळले जायचे. त्यासाठी या टोळीनं पुण्यात विविध बँकांमध्ये 4 महिलांच्या नावे 28 खाती उघडली होती. या खात्यात वेळोवेळी पैसे टाकायला सांगण्यात यायचं. अशी 7 खाती पोलिसांनी सील केली आहेत. गेल्या 6-7 वर्षांपासून ही टोळी लोकांना लुटत होती पण बदनामीच्या भीतीनं अनेक जण तक्रार करायलाच पुढे आले नाही. पण एक तरुण पुढे आला आणि या टोळीचा पर्दाफाश झाला. विदर्भातील नागपूरसह भंडारा व गोंदियामध्ये फसवणूक झालेल्या या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केवळ तरुणच नाही तर 40 पार केलेल्या आंबट शौकीनांची संख्या त्याहीपेक्षा मोठी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाळे, झी मीडिया, नागपूर.